ठाणे महापालिका आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ एंड परिवहन विभाग यांनी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. मोठमोठ्याने किंवा सलगपणे वाजवल्या जाणाऱ्या मोठ्या डेसिबलच्या हॉर्नमुळे ध्वनी प्रदूषणात कमालीची वाढ झाली. या हॉर्नचं प्रमाण आटोक्यात राहावं यासाठी नो हॉर्न अशी मोहीम ठाण्यात सुरू झालेली आहे. 1 मार्च ते 31 मे या काळामध्ये ठाणे महापालिका प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या सहकार्यानं रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ एंड यांनी ही जनजागृती अभियान सुरू केलेलं आहे. ही मोहीम केवळ रस्ते विभागासाठी नसून सगळ्या ठाणेकरांसाठी असणार आहे. विनाकारण हॉर्न वाजवला जातो त्याचा आपल्याला त्रासही होतोय. सिग्नलला थांबलो असताना सतत हॉर्न ऐकू येतात, मात्र एक जबाबदार नागरिक म्हणून हॉर्नचा वापर आवश्यक तेवढाच करायला पाहिजे हे समजावून सांगणे हे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी जनजागृती केलीच पाहिजे. जास्तीत जास्त नागरिकांना सहभाग करून घेतल्यास नो हॉर्न ही मोहीम यशस्वीपणे पार पडेल असा विश्वास ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी व्यक्त केला. ठाण्यात रस्त्यांच्या कामामुळे या मोहिमेत काही अडचण येणार नाही ना या प्रश्नावर माळवी यांनी जबाबदारीने हॉर्न वाजवला तर कोणतीच अडचण येणार नाही असं स्पष्टपणे सांगितलंय. या संदर्भात रहिवासी क्षेत्र, शैक्षणिक मंच, ज्येष्ठ नागरिक संघ यांच्याशी समन्वय साधून जनजागृती करण्याचं काम रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ एंड तर्फे केलं जाणार आहे अशी माहिती या उपक्रमाचे समन्वयक चरणजीत सिंग जस यांनी दिलेली आहे. अधिक माहितीसाठी ठाणे वैभवच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा, वेबसाईटला भेट द्या आणि ठाणे वैभव ॲप्लिकेशन डाउनलोड करा. क्लिक करा, अपडेट रहा.